नाशिकपासून आणि दिंडोरी सुद्धा, तेव्हा उत्तर महाराष्ट्रासाठी आजच्या या मंत्रिमंडळ विस्तारातून मंत्रीपद आलेलं आहे. भारती पवार यांना हे मंत्रीपद मिळालेलं आहे. हे मंत्रीपद मिळाल्याच्या नंतर नाशिकमध्ये काय भावना आहे? नक्कीच विलास, गेल्या सरकारमध्ये खरं तर उत्तर महाराष्ट्राला प्रतिनिधित्व होतं की डॉक्टर सुभाष भावरे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री होते, धुळ्याचे खासदार, पण त्यानंतर या सरकारमध्ये मात्र उत्तर महाराष्ट्राला योग्य ते प्रतिनिधित्व नव्हतं याची खंत होती. आणि याच वेळेस डॉक्टर भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मिळालेलं स्थान यामुळे प्रचंड आनंदी वातावरण आहे. त्यांनी या गेल्या कालावधीमध्ये कांदा प्रश्न असो, शेतकऱ्यांची परवड असो, की त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा विषय असो किंवा ओबीसी आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणं असो, या विषयावर पक्षाची किंवा लोकांची समजूत घेऊन मांडलेली भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची ठरली. आदिवासी बहुल अनेक भाग यांच्या लोकसभा विधानसभा लोकसभा मतदारसंघात येतो, यामुळे आदिवासींशी असलेला कनेक्ट सुद्धा हा नक्कीच योग्य दौरला. उच्च शिक्षित आपल्याबरोबर सगळे कार्यकर्ते आहेत, प्रचंड आनंदी आहेत. आज भारतीताई पवार केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतली आहे, काय भावना आहे? आमचं मत एवढंच आहे की एक कार्यक्षम महिला, अत्यंत आपल्या पदाला न्याय देणारी महिला, आणि त्याबरोबर माननीय मोदी साहेबांनी सबका साथ सबका विकास ह्या मुद्द्याबरोबर घेऊन आमच्या मतदारसंघाला, इकडच्या उत्तर महाराष्ट्राला जो न्याय दिलेला आहे, आम्ही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ज्यांचा समावेश केला आहे, त्याबद्दल आम्ही माननीय मोदी साहेबांचं पंतप्रधानांचं खूप खूप आभार व्यक्त करताय. सबका साथ सबका विकास म्हणताय, उत्तर महाराष्ट्राला प्रतित्व दिवायला म्हणताय, पण ते आता देशाच्या झाल्या. त्यांचं लोकप्रिय खासदार आमच्या नाशिक जिल्ह्याचं, त्यांचं कार्यच मान आहे, त्यामुळे मोदी साहेबांनी त्यांची निवड केलेली आहे. आणि विशेषतः म्हणजे पहिल्या स्टंपमध्ये त्यांना मंत्रिपद दिले गेलेले आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या वतीने किंवा महाराष्ट्राच्या वतीने मोदी साहेबांचे आभार. नक्कीच आनंदी आहात, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाला खरा न्याय देण्यासाठी म्हणून बांधावर जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा त्यांची इमेज. सुशिक्षित, सुसंस्कृत आणि कार्यक्षम असे खासदार आमच्या भारतीतही आहेत, आणि त्याचबरोबर पक्ष संघटनेत पण इतक्या कमी वेळात पक्षाची फारशी ओळख नसताना पक्ष आत्मसात केला, पक्षाचे तत्व आत्मसात करून आज पक्ष संघटनेमध्ये त्यांनी जे काम वाढवलंय ते निश्चितच निर्विवाद आहे, आणि त्याच्यामुळेच कदाचित मोदी साहेबांनी त्यांची दखल घेतली असेल. आणि त्याचबरोबर आमचा जो काही बॅकलॉग होता उत्तर महाराष्ट्राचा, तो सुद्धा या निमित्ताने अनुशेष भरून निघालेला आहे. नक्कीच, पण खरं तर पवार कुटुंबीय आपण जर का म्हटलं तर राजकीय वारसा असलेलं कुटुंबीय एटी पवार, ते सुद्धा मंत्रिमंडळामध्ये मंत्री होता तर राहिले, पण एक मोठे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं नाव, माजी मंत्री सुद्धा काही काळ होते. भारतीताई या झाल्यात, याच कुटुंबातली एक व्यक्ती आमदार सुद्धा आहे, जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आहे, काय सांगाल? ताईंचं कामाचं वेग बघून आणि कार्यकर्ते पकड, त्यामुळे ताईंना मंत्रिपद मिळवलं. ताईंची पकड महत्वाची, कुटुंब एकत्र कधी होणार? कसं आहे की प्रत्येक गोष्टी आपल्या व्यक्तिगत असतात, त्याच्यात कार्यकर्त्यांनी बोलू नये, पण कार्यकर्त्यांनी कामाची पावती द्यावी आणि त्याला पुढे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या पाहिजेत. शुभेच्छा देणं ही भावना भूमिका महत्वाची, काय सांगाल तुम्ही, काय भावना आहेत? आमच्या नाशिक जिल्ह्याच्या वतीनं ताईंकडून खूप अपेक्षा आहेत, आणि त्यांनी आतापर्यंत 2 वर्ष केलेलं कार्य, आंदोलन असेल, कांद्याचं असेल, शेतकरी वर्गाकरता त्या खूप झटलेली आहे, आणि इथून पुढे त्या जिल्ह्याकरता आता त्यांचा व्याप भारताचा झालेला आहे, त्यामुळे त्यांच्या मागे लोड ते आपल्याला वेळ देऊ शकणार नाही, तरी पण महिन्यातून 1-2 वेळेस तरी ते आपल्याला वेळ देऊ शकणार नाही, हे तुम्ही आत्ताच समजून घेतलं, पण खरोखर भारती त्यांच्या माध्यमातनं, आता केंद्र सरकारच्या माध्यमातनं कशा प्रकारे विकास तुम्हाला अपेक्षित आहे? ताई 100% वेळ देतील, जे आवश्यक होतं त्यांना जे पंख मिळायला पाहिजे होते, त्यांच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे होत्या, त्या पद्धतीचं काम मोदीजींनी केलेलं आहे. निश्चितच मतदारसंघ सोडा, जिल्हा सोडा, त्यांना जे कार्यक्षेत्र पाहिजे होतं ते त्यांना मिळालेलं आहे, आणि निश्चित याचा राज्याला आणि देशाला सुद्धा याचा फायदा होईल. हा नुसता मतदारसंघाला फायदा नाही, हा नुसता उत्तर महाराष्ट्राला फायदा नाही, तर हा राज्याला फायदा आहे, हा देशालाही फायदा आहे, हा दुर्दम्य आत्मविश्वास प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे, आणि हीच खरी पावती आहे डॉक्टर भारती पवार या घेत असलेल्या परिश्रमाची. नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आता नागपूरहून आपल्यासोबत गजानन निमदेव, नागपूर तरुण भारतचे संपादक जोडले गेलेले आहेत. गजानन सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी आपली टीम निवडलेली आहे, या टीममध्ये देशभरातल्या सगळा प्रादेशिक समतोल, सोशल इंजिनिअरिंग हे सगळं साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय, आणि सगळ्यात महत्त्वाचं अनेक डॉक्टरसुद्धा आपल्याला आज मंत्रिपदाची शपथ घेताना दिसले. तुम्ही या सगळ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे कसं पाहताय, काय चित्र असेल पुढच्या संपूर्ण या टीमचं आणि त्यांच्या माध्यमातून देशाचं?
सर तुमचा ऑडिओ म्यूट आहे, कृपया तो काढाल का? हा येत आहे, बोला सर. पंतप्रधान झाल्याबरोबर नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास असा जो नारा दिला होता तो नारा सार्थ करण्याच्या दिशेने मोदी यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाची रचना केली आहे. पंतप्रधान झाल्यापासून देशाला कुठे न्यायचं आहे, देशाचा किती विकास करायचा आहे, देशातील गोरगरीब घटकांना गोरगरीब जनतेला नेमकं काय द्यायचंय याचं एक निश्चित लक्ष पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी ठरवलेलं आहे आणि ते लक्ष पूर्ण करण्यासाठी सरकार गतिमान व्हावं या इच्छेतूनच त्यांनी आज मंत्रिमंडळाचा विस्तार केला. अनेक राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती दिली, अनेक नवीन रक्ताच्या तरुणाईला आपल्या मंत्रिमंडळात संधी दिली. शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे, देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनची झाली पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन तयार झालं पाहिजे, सर्व योजनांचा फायदा गोरगरीब जनतेला मिळाला पाहिजे. या सगळ्या उद्दिष्टांना समोर ठेवून पंतप्रधानांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला आहे. ज्याप्रमाणे IAS अधिकाऱ्यांच्या 3-3 वर्षांनी बदल्या होतात आणि बदल हा नैसर्गिक मानला जातो, त्याप्रमाणे मंत्रिमंडळाच्या रचनेत नरेंद्र मोदी यांनी बदल केलेला आहे आणि या बदलाचा देशाच्या विकासासाठी निश्चितपणे फायदा होईल असं मला वाटतं, मला खात्री आहे. महाराष्ट्रामध्ये आज चौघांना मंत्रीपद मिळालेलं आहे, पण त्याच्याबद्दल एक दबक्या आवाजात चर्चा अशी सुद्धा सुरू आहे की बाहेरून जे पक्षात आले त्यांना मंत्रीपद दिलं गेलेलं आहे, मग बाहेरून मोठ्या संख्येनं आलेल्यांना एक विश्वास देण्याचा हा प्रयत्न म्हणायचा की मग इथं जे वर्षानुवर्ष काम करतायत त्यांच्यावर झालेला अन्याय म्हणायचा, अशी एक चर्चा सगळी सुरू आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? या चर्चेत थोडंफार तथ्य असेलही, पण बाहेरून जे चेहरे आलेले आहेत, बाहेरून भाजपामध्ये ज्यांना प्रवेश दिला गेलेला आहे, त्यांची क्षमता, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची गुणवत्ता या सगळ्या गोष्टी पाहूनच त्यांना आज संधी देण्यात आलेली आहे असं मला वाटतं. नारायण राणे हा कोकण आणि मुंबईतला एक मोठा मराठा चेहरा आहे आणि शिवसेनेचे कट्टर विरोधक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पुढच्या वर्षी महानगरपालिकेची निवडणूक आहे, मुंबई महापालिका आहे आणि इतर 8 महानगरपालिकांच्या सुद्धा निवडणूक आहे, त्यामुळे नारायण राणेंना संधी देऊन शिवसेनेला आव्हान देण्याचा एक प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून झालेला मला दिसतोय. शिवाय सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात आज 2 ओबीसी चेहऱ्यांना संधी दिलेली आहे, त्यामुळे भाजपावर जी टीका केली जाते की भारतीय जनता पार्टी ओबीसींसाठी काहीच करत नाही, तर ते त्यात सुद्धा तथ्य नाही हे भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलेलं आहे. बर, पण अशी आता ओबीसींमध्ये एक संधी दिली अशी चर्चा एका बाजूला सगळी सुरू असताना मुंडेंना डावललं गेलं आणि कुठंतरी कराडांना समोर आणलं गेलं, याच्यावरून सुद्धा सोशल मीडियावरती संताप व्यक्त होतोय, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सोशल मीडियावरून जरूर संताप व्यक्त होत असेल. प्रीतमताई मुंडे यांना संधी मिळायला पाहिजे होती अशी त्यांची आणि त्यांच्या समर्थकांची जरूर इच्छा असेल, ती काही अस्वाभाविक अनैसर्गिक निश्चितच नाही, परंतु इतर त्यांना संधी मिळाली नाही म्हणून त्यांच्यावर अन्याय केला गेला असं म्हणणं सुद्धा चुकीचं ठरेल. भागवत कराडांकडे काही विशिष्ट गुण असतील, त्यांच्याकडे काही विशिष्ट क्षमता असेल आणि त्या क्षमतेचा विचार करूनच त्यांना संधी दिली गेली असावी असं मला वाटतं. नक्कीच, धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतला सविस्तरपणे ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर सुद्धा आपण याच बातमीवर कायम राहणार आहोत, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.